आजच तर सुरुवात केली, आता कळेल हळूहळू। अजिबात सुट्टी देऊ नका, चांगला रगडून घ्या त्याला। अरे वा, तू भी इंटरनॅशनल खेळणार म्हण की? खेळणार की काय लाडू? बाबा लाडू एक नंबर पहलवान आहे बघा, मी बघितल्या की कुस्ती त्याची। राणाला नाही जमलं तर तू खेळ। राणा बघा लाडू तयार आहे, मॅट्रोची कुस्ती जमल ना तुला? आता ते सखी मॅडम विचार। जमत नाही अजून पण जमेल, आज पहिलाच दिवस असून कमी वेळात तू चांगला खेळला, असा स्पीड राहिला तर नक्की जमेल। जमणार की? राणाला फक्त दिशा देणारं कुंतीर लागत, आणि एकदा का त्याला दिशा मिळाली मग तो कोणाला ऐकत नाही। काय लग्न आधीचा राणा एकदम वेगळा होता, त्याच्या आयुष्यात अंजली आली आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं। आता तुम्ही आलाय तर अजून चांगला बदल होईल। हो मला तर फारच बदल करावे लागणार आहेत, मातीतली कुस्ती इतकी मनात बसली त्याच्या की मॅट वर धड स्थिर उभंही राहता येईना त्याला। अहो कपडेही घालायला नाही म्हणत होता हा। हा मातीतल्या पारंपरिक कुस्तीची सवय आहे त्याला, पण तू बदल कर त्याच्यात। हो मी माझ्याकडून बेस्ट द्यायचाच प्रयत्न करीन। राणाला प्रोफेशनल कुस्तीसाठी त्याच्या कपड्यांपासून ते खेळण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, पण आता राणाही छान कॉपरेट करतोय। वा राणा जोरात खेळायचं काय? आबा खेळणार की? माझ्या आणि सखी मॅडमची दोस्ती झाली, कुस्ती भारीच होणार बघा। बेस्ट। नमस्कार। आम्ही आलो बरं। हो येस प्लीज। राणा नमस्कार। नमस्कार। काय म्हणत होतो, कसं काय नाही गेला आज? काय नाही, तुम्ही आल्याचं कळालं, आलोय भेटायला। यावर्षी गणपतीच्या आरतीला तुम्ही यायचं बघा साहेब। मी कशाला? साहेब आमची इच्छा आहे बघा, तुमच्या हस्ते आम्ही दहावीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भी ठेवलाय। यो आम्ही बसा। हा आलो। माझ्यासाठी मोदक बनवालात, धावतो तुला। अरे चल। अरे चल बर चल। अंजलीच्या हातच्या उकडी मोदकाला चव ते नारी बघ, अगदी जीभेवर ठेवल्याबरोबर लोण्यावानी इरगळत्यात आणि दिसायला बी एक नंबर। माऊ हो माझ्यासाठी पण मागेस मोदक। हो अरे सखी, सखी मॅडम तुम्ही हितमी म्हणजे? हो तस नाही, ते तालीम गाजवणारा माणूस इथं किचन मध्ये आलाय म्हणल्यावर जरा आश्चर्य तर वाटणारच का नाही? काय हरकत नाही म्हणा, आता बाई माणूस आहे म्हणल्यावर किचन मध्ये तर यायलाच पाहिजे। सखी ये ना, बस तिकडे। नाही ठीक आहे इथे बसतो ना मी। लाडू बस तिथं। बस तिथ सखी बघ, आमची अंजली मोदक लय भारी करते बघ। आमच्या अंजली ताईंच्या हातचं मोदक खाल्लास की नाही, तुमचं डाएट वाईट सगळं विसरून जाशील बघा। नाही असं काही नाही, मी फार पुढे नाहीये, म्हणजे म्हणजे खाण्याच्या बाबतीत फार शौकीन नाहीये मी। अहो तुम्ही एकदा खाऊन बघा अंजली ताईंच्या हातचं आणि मग सांगा। राधाताई बास झालं आता माझं कौतुक, माझ्यापेक्षा गोदाक्कांच्या हाताला जास्त चव आहे। असं कोण म्हणलं? अग माझ्या परीस तू लय भारी करतेस, आता हे तांदळाच्या उकडीचं मोदकच बघ की किती चांगलं केलीस। मोदकाचं राहू द्या, पुरणपोळीचं काय? पुरणपोळी तुम्ही जास्त भारी बनवता। अगं तो माझा हात बसलाय म्हणून। हात वगैरे काही नाही, तुमच्या हाताला चवच आहे तशी। नाही नाही राणाला विचार पाहिजे, तर त्यांना कशाला विचारायचं? अव आता आपल्या घरात खाण्याचा शौकीन कोण असेल तर राणादा, मग त्याच नाही विचारायला पाहिजे। बरं ठीक आहे,
काही पदार्थ मी चांगली बनवते आणि काही पदार्थ गोदा चांगले बनवतात. आम्ही दोघे सारख्यात. हा एक नंबर बोललास बघा, एकदम करेक्ट. आता पहिला नंबर तुम्हा दोघींना वाटू. अशी कापडकी चांगली दिसतात बघ तुला, आणि अशीच राहत जा पुरीवाली. सणासुदीला साडी बी नेसत जा, म्हणजे लवकर तुझं लगीन ठरल बघ. मला कुठे घाई आहे. अगं पुरीच्या जातीला लगीन करायलाच पाहिजे न, घाई म्हणून कसं चालल. अंजली मी शिकू मोदक बनवायला. तुम्ही कस काय म्हणजे. अहो नाही, खाण्याचा ज्यादा शौक नाही तुम्हासनी असं तुम्ही आता म्हणला असं ऐकलं आम्ही. म्हणून बनवायला शिकू नाही असं थोडंच आहे. नाही पण जमल का. अवय आवक खाण्या पिण्याचं शौकीन तर माझ्या ताई साहेबांनी पण आहे, पण आजवर त्या अजिबात शिकलेल्या नाहीत. काय की नाही ताई साहेब. म्हणजे तुम्हासनी जमल काय. मनापासून शिकलं की सगळेच. शिकवते बघा बाई. नाही त्याच काय आहे, मोदक म्हणजे लई प्रिय आहे बघा आमच्या राणा भाऊजीसनी. त्या जर इकडचं तिकडं झालं तर उग हिरमोड व्हायचा त्यांचा. मी क्विक लर्नर आहे सो डोंट वरी. आणि अंजली आहे ना मदतीला. चल घे याचा एक गोळा घे आता, ते लावा द्या त्याला. बनवायला किती. आचार्याच्या घरातला जन्म असेल तिचा. म्हणली ना वाटता क्लीनर का काय ते. जमतय की ग तुला चांगलं. जमतय जमतय सगळं मग चांगलं बनव. हो रे बाबा आपण राणासारखंच खाण्याचं शौकीन आहे वाटत. हो भरपूर. काय रे राणा. नाही ते आव दे ना बरकत आलेत. मोदकाची तयारी कुठवर झाली आहे ते बघायला आलतो. राणा भाऊजी आज तुमच्या मॅनेजर बाई बनवायला बर का मोदक, तेव्हा जरा टाइम लागल. अवधूत भाऊजीसने सांगा जरा कळ काढा म्हणा. भारीच की तुम्हाला स्वयंपाक येत असं वाटलं होतं मला. का येत मला बनवता. वा जमलं की तिला. काय काय राणा. अरे अजून का थांबलाय, बाहेर जाऊन सांग मोदक व्हायला अजून येळ आहे म्हणून. नाही
मोदक नाही ते हा ते गावकऱ्याला ताबांना भेटायला त्यांच्यासाठी चहा करा म्हणून सांगायला आलते. बरोबर, तू जा बाहेर, मी राधीकडनं पाठवते. चालते हे लाडू. चल राधे जरा तू चहाला टाक. हा हे आवरलं की उठतो. काय सके मॅडम ते मोदकाची स्पर्धा बसत्या काय तुमच्या डाएट मध्ये? स्पर्धा कसली स्पर्धा? आता तू बाहेर येणारच आहेस ना, बघशील ते. बरं राधा ते झालेत तेवढे मोदक उकडायला ठेव. भाल्याने तर मजा नाही. भाल्या असतं का नाही मोदकाची स्पर्धा आम्ही जिंकली असते. हे आऊ द्या, कशाला घाबरतो? भाल्याने तर लाडू आहे की काय लाडू खाणार ना मोदक? खाणार, माझ्यासाठी बनवलं मोदक. भाल्या पाहिजे होता. ओ राणादा आपण एक काम करूया, फोटो काढून पाठवूया. इकडे कधी ट्रेनिंग मध्ये जाम पिट्टा पडत असणार आहे त्याचा. मोदक बघून हळहळला पाहिजे तरच मजा येणार. अरे इकडे माझा दोस्त नाही म्हणून मी हळहळतोय. अरे तुला मजा करायला सुस्ती वर आहोत्या. तसं नाही राणादा, पाहिजे तर आपण भाल्याला कुरिअर करूया मोदक, पण स्पर्धा रंगलीच पाहिजे. स्पर्धा झाली पाहिजे. चला जोरदार उद्या स्पर्धा, बघू कोण जिंकते. आबा मी जिंकणार बघा. आम काय लाडू ऐक जरा, अजून मोदकाची स्पर्धेत कुणाला बी हरवलेलं नाही. तू जिंकणार. अरे काय घमघमाट सुटलाय मोदकाचा, अत्तर मारल्यावर. ए खुळेस काय तू, मोदकावर कुणी अत्तर मारला होता का तुझ्या? ए आवद्या, अरे मोदक जबरदस्त दिसले असं म्हणायचंय मला. बघ की कसलं भारी दिसलं मोदक, एक नंबर. अरे सखी मॅडम ने बनवलेत. केलं कुणी, क्रेडिट कुणाला मिळतोय? ती तुझ्या बाजूने. करूया की बघूया कोण जिंकते ते. मॅडम एक नंबर. असलं मोदक मी माझ्या आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. अहो खरंच की लय भारी झाल्यात. या शिट्टीतल्या मॅनेजर बाईच्या हाताला चव आहे म्हणून जरा ज्यादाच जात आहेत वाटत मोदक. ओ राणादा सखी मॅडमची डाएट मोडायला आहे तुम्ही. अरे त्यांनीच बनवलेत मोदक, डाएट वाले मोदक कधी खाल्ले तरी चालते. असं काही नाही राणा, मी जिंकणार बघा.
बघा या टाइमला मी जिंकलो का नाही. ओ राणादा डायरेक्ट मोडून जिंकलायचा तुम्ही. काय का असं जिंकलो का नाही ते तर फिक्स होत तू जिंकणार आहे म्हणून. आता युवा राहिलेला तुटका मुद कोण खाणार लाडू सपी तोडतो हनुमाना जिंकणार. राणाभाऊजी थांबा जरा. हा काय हे तुम्ही समद्यांनी मोदक खाल्ला जाऊ बाईला एकदा तरी विचार का मोदक खाल्ला का म्हणून. हा तुम्ही एक बी मोदक खाल्ला नाही का खावा अहो लई भारी झाले अगदी तुम्ही बनवताय तसंच. अरे ही का गेली न खाता. अहो नाही ते किचन मध्ये गॅस चालू राहिला असल अचानक ध्यानात आला असल म्हणून गेले असत्यात. नाही कसं आहे खाण्यापेक्षा बनवण्यावर ज्यादा लक्ष असतंय जाऊबाईंच. बर चला मी निघतो आता येते सर. थांबा आम्ही सोडतो लई मोदक खाल्ले तर माझी मी सत्पाव होती. चला सोडा काय त्यातनी. हा मोदक एकदम भारी झालत म्हणून का सुटलास का तू म्हणजे. अरे किती मोदक खाल्लेस राणा तुझ्या जिभेवर काही कंट्रोल आहे की नाही तुझा. आपण इतके दिवस डाएट कशासाठी करतोय खाण्यात कसं गेले शरीर. नाही ते जेवढी भूक होती तेवढंच खाल्लं मी. नाही राणा जिभेवर ताबा हवाच. असं करत राहिलास तर इंटरनॅशनल कसं खेळणार आहेस. इतक्या दिवसांचं डाएट एका दिवसात संपवलंस. नाही ते काय मला भूक सहन होत नाही हो आणि खाल्लंच नाही तर अंगात ताकद कशी येणार. ताकद येण्यासाठी फळं खा तू हवी तेवढी. मी सांगितलेलं डाएट खा मोदकच कशाला खायला पाहिजेत. तुम्ही मोदक कसे एवढे भारी केलते काय विचारूच नका आणि चव असल्यावर माणूस खाणारच की. तेच सांगते मी जिभेवर कंट्रोल हवाच. आणि बाय द वे मोदक मी नाही अंजलीने केले होते. काय म्हणून अंजली बाई काय ते काय नाही ते गडबड झाली मी जाऊ का आतमध्ये. जा पण मी सांगते ते ऐकत जा प्लीज. होय होय मी ऐकतो बर जा तुम्ही. अरे राणा काय झालंय असं काय. हा जाऊ बाई जाऊ बाई जे काय झालं त्याचं आमासनी बी लई वाईट वाटलं बघा. खरं राणा भाऊजींनी त्या सखी मॅडमच्या प्रेमा खातर केलं पण पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हा नाही म्हणजे खरं मनाला लागणं एकदम साजिक आहे म्हणा. तुम्ही एवढं मरून मरून झटून ते मोदक केलं आणि त्यातला एखादा फुटका तुकडा बी तुम्हाला मिळू नये म्हणजे म्हणजे काय झालं. सासू बाई अहो बघा अहो काय हाल चाललं तो तुमच्या सुनाचं.